ऋतुजा लटके यांनी शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे गट यांच्याकडून उमेदवारी केलेली आहे आणि मुरजी पटेल हे अखेर भाजपचे उमेदवार ठरलेले आहेत। ही लढत आता एक चुरशीची लढत ठरलेली आहे आणि त्याच विषयावर आजचा आपला संपादकीय। नमस्कार, मी संपादक महेश दनके लोकहित चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। संपादकीयमध्ये सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं आजचा विषय अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी। आपण बघितलं असेल की या सगळ्या बाबतीमध्ये रोजच वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्विस्ट या सगळ्या घडामोडीमध्ये होत होत्या। ऋतुजा लटके अर्थात जे लटके त्या ठिकाणचे आमदार, शिवसेनेचे आमदार, यांचं निधन झाल्यानंतर ती जागा रिक्त झाली होती आणि त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। आणि या पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके या माजी आमदार कैलासवासी लटके यांच्या पत्नी आहेत आणि त्यांना उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिलेली आहे। आणि त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी लढणार की शिंदे गट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना लढणार या बाबतीमध्ये अगदी शेवटपर्यंत कुठल्याही पद्धतीची बातमी, खरी स्वरूपाची बातमी येत नव्हती। अनेक वेळा तर मुरजी पटेल हे माघार घेतील, पक्षाने सांगितलं तर मी माघार घेईल अशाही पद्धतीचं वक्तव्य ते करत होते। त्यानंतर ही जागा भारतीय जनता पार्टी आता न घेता शिंदे गटाला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही निवडणूक लढवील अशाही पद्धतीच्या अनेक बातम्या येत होत्या, सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या। आणि या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर सुरुवात जर बघितली तर ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार होऊ नयेत म्हणून जी काही रणनीती आखली भारतीय जनता, रणनीती नाही म्हणता येणार त्याला, रणनीती ही माफी असते परंतु ज्या पद्धतीची कूटनीती आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांना अगदी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा त्यांचा मंजूर होऊ नये म्हणून महानगरपालिकेमध्ये त्यांनी केलेलं जे काही षडयंत्र आहे या सगळ्या बाबतीमध्ये शेवटी उद्धव ठाकरे गटाला किंबहुना ऋतुजा ठाकरे यांना कोर्टामध्ये जावं लागलं आणि कोर्टाने तो राजीनामा तातडीनं मंजूर करा, एकाच कर्मचाऱ्या म्हणजे तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याला राजीनामा मंजूर करताना वेगवेगळ्या पद्धतीचे न्याय देण्याची भूमिका महानगरपालिकेनं का केली या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीचे ताशेरे ओढले आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजेच्या आत म्हणजे ज्या दिवशी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती त्या दिवशी 11 वाजेपर्यंत आपण राजीनामा त्यांचा मंजूर करावा असे आदेश दिल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासाठी काम करणारी महानगरपालिकेची शासकीय यंत्रणा यांना नाविलाजानं त्यांचा राजीनामा मंजूर करावा लागला। अर्थात यातून काय साध्य झालं, तर खरं म्हणजे साध्य हे झालं की आपण कोणत्या थराला जाऊ शकतो भारतीय जनता पार्टी आणि आता त्यांच्यासोबत असलेला शिंदे गट हे त्यांनी लोकांना दाखवून दिलेलं आहे। त्याच्यामुळं खरं म्हणजे आतापर्यंतचा इतिहास आहे की सहानुभूतीची एक लाट असते, म्हणजे ज्या आमदाराचं निधन झालेलं आहे त्याच्या घरातल्या माणसाला ती उमेदवारी पोटनिवडणुकीमध्ये दिली जाते आणि अनेक वेळा ह्या निवडणुका अपक्ष बिनविरोध झालेल्या आहेत। मात्र यावेळी जो काही खेळखंडोबा भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा गैरवापर करून केला तो कुठल्याच माणसाला पटेल, कुठल्याच राजकीय नेत्याला किंवा अगदी सर्वसामान्य मतदाराला सुद्धा पटेल असं वाटत नाही आणि कदाचित त्याचा फायदा हा त्यांना मिळण्याच्याऐवजी आता ऋतुजा लटकेंना मिळणार आहे। काल दोघांनी फॉर्म भरलेले आहेत, भारतीय जनता पार्टीनं जे अपक्ष मागे उमेदवार होते मुरजी पटेल यांना अखेर शेवटी का होईना परंतु उमेदवारी दिलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे ज्या पद्धतीनं ऋतुजा लटके यांनी राजीनामा मान्य करण्यासाठी ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये गेले होत्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की किती काही झालं तरी मी मात्र बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहे, उद्धव ठाकरेंशी आमची एकनिष्ठ निष्ठा आहे आणि त्याच्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेतूनच आम्ही उमेदवारी लढवणार हे त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्याच पद्धतीनं अपेक्षेप्रमाणे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाकडून उमेदवारी घेतलेली आहे। खरं म्हणजे हा लढा सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या ऐवजी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असं होईल असं वाटलं होतं, कारण ज्या पद्धतीच्या स्टेटमेंट एक शिंदे गटाने केलं होतं की शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा सगळा खटाटोप केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल की लटके हे शिवसेनेचे आमदार होते। आता ते असंही म्हणतात की लटके साहेब जर जिवंत असते तर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असता, मग त्यांनी जर शिंदे गटाला पाठिंबा दिला असता अशाच पद्धतीची वक्तव्य जर तुम्ही व्यक्त करत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्ही ती निवडणूक लढवायला होती, मात्र तुम्ही ती जागा शिवसेनेला न घेता तुम्ही ती भारतीय जनता पार्टीला दिला आहे, यातूनच आपण शिवसेनेसाठी किती प्रामाणिक प्रयत्न करता याचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं शोधण्याची गरज नाही किंवा त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं।
मात्र त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये अडखाठी निर्माण करण्याचे अडथळे निर्माण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले, मात्र कोर्टापुढे काही चाललं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर, कारण त्या महानगरपालिकेमध्ये तृतीय श्रेणीमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, तो त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणूक लढवलेली आहे, फॉर्म भरलेला आहे आणि त्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. आता या सगळ्या बाबतीमध्ये हा आतापर्यंतचा इतिहास खरं म्हणजे वेगळं मला सांगण्याची पण गरज नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण वेगवेगळ्या माध्यमातून या संदर्भामध्ये चर्चा ऐकत असता बघत असता. मात्र या सगळ्या बाबतीमध्ये आता नेमकी उमेदवारी दोघांनी भरलेली आहे, एका बाजूला शिंदेकट आणि भारतीय जनता पार्टी आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे आणि त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आहे. मनसेने तटस्थ भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची निर्णायक भूमिका नेमकी काय असू शकते, त्याचा काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे त्यांनी घेतलेल्या तटस्थ भूमिकेचा कोणाला फायदा होऊ शकतो, ही आगामी कालामध्ये आपल्याला नक्कीच कळेल. मात्र या बाबतीमध्ये एक आपण लक्षात घेतलं तर ऋतुजा लटके या माजी आमदार लटकेंच्या पत्नी आहेत, त्यांनी उमेदवारी करू नये म्हणून भारतीय जनता पार्टीनं जो काही आटापिटा केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा कोर्टामध्ये जो पराभव झाला, आज सगळ्या गोष्टीचा फायदा ऋतुजा लटके यांना मिळणार आहे. त्याचबरोबर आतापर्यंतचा इतिहास आहे की ज्या आमदाराचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीनं जर उमेदवारी केली तर तिला सहानुभूतीची लाट निर्माण होते, किंबहुना अनेक वेळा तर या निवडणुका बिनविरोध सुद्धा झालेल्या आहेत. अगदी 2014 पर्यंत जरी 15-16 पर्यंत जर आपण जरी बघितला तरी आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत. मात्र भगीरथ भालके यांच्या विरोधामध्ये उमेदवारी दिली गेली, भगीरथ भालकेंचा तर त्यावेळी पराभव सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर या सगळ्या निवडणुका पोटनिवडणुका ज्या आहेत त्या सहानुभूतीचा विचार न करता सचत बुद्धी बाजूला ठेवून सगळेच पक्ष त्या निवडणुका लढवताना दिसत आहेत आणि त्यातच आता पुन्हा शिंदे गटानं भारतीय जनता पार्टीला बाजू देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगट यांचं सरकार एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत आहे आणि आतापर्यंत तारीख पे तारीख हे जे काही वाद शिंदेगट आणि उद्धव ठाकरे गट आहेत त्या वादांच्याच कालावधीमध्ये ही पहिली निवडणूक होत आहे. खरं म्हणजे एक लिटमस टेस्ट म्हणता येईल अशा पद्धतीनं या निवडणुकीकडं सगळेच पक्ष बघत आहेत, कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ ठेपलेली आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये ही निवडणूक सगळेच लोक आता प्रतिष्ठेचे करणार आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे तर ज्या पद्धतीनं आपण बघितलं असेल की अगदी 2014 पर्यंत हा शिवसेनेचा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता अंधेरी पूर्व मतदारसंघ, त्यानंतर मात्र 2014 ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी हे जरी वेगळे लढले तरी तो शिवसेनेनं बालेकिल्ला तो जिंकला आणि त्याच्यानंतर 2019 निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेनंच बाजी मारली. मात्र शिवसेनेने बाजी मारली असताना सुद्धा म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आघाडी असून सुद्धा मुरजी पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली, अर्थात त्यांनी त्यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान घेतलं होतं, साधारणपणे 45,000 ते पोहोचले होते, त्याच्यामुळे एक मोठा मतदान संख्या मुरजी पटेल यांच्याकडे आहे ही आपल्याला विसरता येणार नाही. मात्र 2014 तो काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि काँग्रेसनं जे काही पाठिंबा जाहीर पाठिंबा शिवसेनेला दिलेला आहे त्याचा फायदा उद्धव ठाकरे गटाला अर्थात ऋतुजा लटके यांना होईल हे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि एकूणच आतापर्यंतचा या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा जर आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये अनेक वेळा मराठी जो वर्ग आहे किंवा मराठी मतदार हा निवडून आलेला आहे, मात्र ज्यावेळी मराठी मतांची विभागणी होते त्यावेळी मात्र त्याला फटका बसतो आणि मराठी माणूस निवडून येत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती 2009 झालेली आपण बघितली असेल, कारण त्यावेळी काँग्रेसनं सुरेश शेट्टी यांना उमेदवारी दिली होती आणि मनसेनं सुद्धा मराठी उमेदवार दिल्यामुळे शिवसेनेचा त्यावेळी पराभव झाला होता. मात्र पुन्हा एकदा त्याच्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय अशी लढत झाल्यानंतर दोन्ही निवडणुकींच्या मध्ये मराठी माणसाचा विजय झाल्याचं आपण या ठिकाणी बघतोय.
साधारणपणे 1 लाखापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त मतं ही महाराष्ट्रीयन मतं आहेत. त्याच्यानंतर 50,000 काही मतं अधिक मतं ही उत्तर भारतीय आहेत. आणि त्याच्यानंतर 3 नंबरला मुस्लिमांची मतं साधारणपणे 37 ते 38,000 मतं आहेत. या सगळ्या बाबतीचा जर विचार केला तर आज ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल म्हणजे जे गुजरातमधून आहेत, गुजरात कच्छचे आहेत, ते निवडणूक लढवत आहेत. खरं म्हणजे मुरजी पटेल हे पूर्वी काँग्रेसमध्येच होते, मात्र त्यानंतर ते मोदी लाटेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्यांना एक मानणारा मोठा वर्ग आहे. आणि मुरजी पटेल अपक्ष लढल्यानंतर सुद्धा त्यांनी 45,000 मतं घेतली होती. मात्र आता जर आपण बघितलं तर अगदी मराठी मतांचा गठ्ठा जर एकतर्फी झाला तर सरळपणे लढत ही ऋतुजा लटके जिंकतील अशा पद्धतीचं वाटतंय. यदा कदाचित त्याच्यामध्ये थोडीफार विभागणी झाली तर आणि उत्तर भारतीय मतं आणि गुजराती मतं जर एकत्र झाली तर मात्र मुरजी पटेल एक चांगल्या पद्धतीची टक्कर देऊ शकतात. मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन आपण तिसरा जो मोठा संख्येचा मतदार आहे तो जर लक्षात घेतला तर तो मुस्लिम मतदारसंघ आहे. आणि काँग्रेसनं पाठिंबा शिवसेनेला दिल्यामुळे मुस्लिम मतांचा गटा हा जर एक पूर्णपणे जर ऋतुजा लटके यांच्या बाजून जर आला तर ऋतुजा लटके यांना ही निवडणूक जिंकणं अत्यंत सोपं जाईल अशा पद्धतीची एकूण या बाबतीमध्ये ही रचना आहे. मात्र या सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगट कशा पद्धतीची कूटनीती करतात, अनेक वेळा तर ऋतुजा लटकेंनी उमेदवारीच करू नये याच्यासाठी केलेला जो आटाटोप आहे, खटाटोप आहे, अट्टाहास आहे, या सगळ्या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या बाबतीमध्ये शिवसेनेच्या बाजून आहे. शिवसेना फुटण्यास कारणीभूत जे झालेलं आहे ते त्यांची महाशक्ती एकनाथ शिंदेच्या मतापणे भारतीय जनता पार्टी, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बद्दलही मनामध्ये आकस तिथल्या मतदारांच्या मध्ये आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना फुटलेली आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना फुटल्यानंतर हा पहिल्यांदा अशा पद्धतीची निवडणूक होते. आणि ज्या बाळासाहेबांनी घेतलेलं धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंनी जो काही प्रकार केला किंवा जो गट पाडले आणि त्याच्यामुळे तो चिन्ह गोठवण्यात आलेले त्याचाही राग सामान्य शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्याचाही फायदा ऋतुजा लटके यांना होईल. ह्या ऋतुजा लटके यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्याचबरोबर मुरजी पटेलांचा जर विचार केला तर अपक्ष असताना सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं मतदान घेतलं होतं. त्याचबरोबर आज त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कमल हे चिन्ह आहे आणि त्याचबरोबर शिंदेगट त्यांच्यासोबत आहे. आणि विशेष म्हणजे शिंदेगट आणि भारतीय जनता पार्टीचं सत्ता ही सध्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याचाही फायदा मुरजी पटेल यांना मिळेल. मात्र एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी युती झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवार उभे केलेले आहेत त्या ठिकाणी मतांची संख्या जरी जास्त असली तरी या ठिकाणी स्पष्ट आहे की त्या ठिकाणी जी पडलेली मते ही भारतीय जनता पार्टीनं ते अपक्ष उमेदवाराला दिलेले आहेत. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनं त्यांना मतं देऊन सुद्धा शिवसेनेचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. त्याच्यामुळं शिवसेनेची सरशी ही अशाच या भागातूनही आपल्याला दिसून येते. एकूणच सहानुभूतीचा जर विचार केला आणि बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांनी मिळवलेलं धनुष्यबाण चिन्ह हे गोठवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा जो काय हात आहे सगळ्यात जर भूमिका बघितल्या आणि पुन्हा एकदा मुंबईतल्या प्रत्येक मराठी माणसाला भले तो कुठल्याही पक्षात असो त्याला वाटतं की या ठिकाणी शिवसेनेची सत्ता असावी. कारण महाराष्ट्रातला मराठी माणूस जर टिकायचा असेल तर शिवसेनेची मुंबईसाठी गरज आहे. अशाही पद्धतीचा मतप्रवाह असणारे काही मराठी मतदार आहेत आणि ते सुद्धा सरळ जर ऋतुजा लटके यांच्या सोबत गेले तर सांगमोतीची लाट, त्याचबरोबर बाळासाहेबांचं चिन्ह गोठवल्याची अगदी सळसळती भूमिका आणि लोकांच्या मनामध्ये किंवा शिवसैनिकांच्या मनामध्ये जो काही अगदी आक्रमक त्यांच्या मनामध्ये वाटतं की हे सगळं कोणामुळे झालंय त्याचा वचपा काढण्याची वेळ आलेली आहे, या सगळ्या भूमिका आणि ऋतुजा लटके यांनी उमेदवारी करू नये याच्यासाठी वारंवार केलेले भारतीय जनता पार्टीने प्रयत्न, सत्तेचा गैरवापर, या सगळ्या बाबतीमध्ये जर सर्वसामान्य माणसांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला तर ऋतुजा लटके पुन्हा एकदा लटकेंची जागा शाबूत ठेवतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा विजय होईल असंही आतापर्यंतचं चित्र आहे. अर्थात निवडणुकीमध्ये आज जे आहे ते उद्या असतंच असं नाही, रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या घडामोडी घडतील. मात्र आजच्या घडीला सहानुभूतीची लाट ऋतुजा लटके यांनी